बाबा अयोध्या आणि राम जन्मभूमीशी शिवसेनेचं अतिशय जवळचं आणि ज्याला आपण असं म्हणतो की आत्मीयतेचं असं नातं आहे की तुम्हाला आठवत असेल की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आला सगळ्यांनी माघार घेतली पण एकमेव हिंदू मर्द होता या देशातला जे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांच्या समोर सांगितलं की जर तो ढाचा आमच्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला अशा शिवसैनिकावर गर्व आहे एवढंच नाही तर बाबरी मस्जिदीच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बाळासाहेबांवरसुद्धा अनेक पोलीस केसेस झालेले आहेत एवढंच नाही तर मधल्या काळामध्ये राम जन्मभूमीचा प्रश्न हा थंड बस्त्यामध्ये पडला होता त्यामुळे स्वतः उद्धव साहेबांनीच आम्हाला सर्व खासदाराला सांगून लोकसभेमध्ये कोर्टाचा निकाल जर लवकर येणार नसेल किंवा कोर्टाचा निकाल जर आपल्या बाजूने लागणार नाही याचं जर आपल्याला हे असेल तर लोकसभेमध्ये अध्यादेश काढावा कोर्टातलं प्रकरण खारिज करून टाकावं आणि राम जन्मभूमीच्या मंदिराच्या कामास सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या म्हणण्यावर लोकसभेमध्ये सुद्धा केली मधल्या काळामध्ये या प्रकरणाला वेग यावा म्हणून स्वत उद्धवसाहेब सर्व आमच्या खासदारांना घेऊन एकदा नव्हे तर दोनदा अयोध्येला गेले मागच्या पंचवीस नोव्हेंबरलासुद्धा आम्ही अयोध्येमध्ये होतो आणि आता कर्म धर्म सहयोगानं कोर्टानंसुद्धा संपूर्ण देशातल्या हिंदूच्या भावना तिथले पुरावे हे सगळं पाहून ती राम जन्मभूमीची जागा असल्याचं त्या ठिकाणी सिद्ध केलं आणि आता निश्चितच या चोवीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आणि लवकरच त्या राम मंदिराचं भव्य दिव्य काम पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी आमचं सर्व त्यांना सहकार्य शिवसेना पक्षाचं राहील आमचं सगळ्यांचं राहील आणि लवकर त्या ठिकाणी मंदिर उभं राहावं ही देशातल्या तमाम रामभक्तांची ही इच्छा आहे ही खऱ्या अर्थानं हा निकाल म्हणजे कारसेवकांना त्या आंदोलनामध्ये जे शहीद झालेत अनेक लोक त्यांना खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली आहे <coughs>